करम हो तो गजल होती है, इश्क से कोलो करम हो तो गजल होती है। सदानंद अबीर जी म्हणताय गजल बद्दल, बघा त्यांच्या शब्दातून, गावात वेदनांच्या एक घर बांधले मी, गावात वेदनांच्या एक घर बांधले मी, आणि नाव त्या घराला गजल दिधली, आणि नाव त्या घराला गजल दिधली। मित्र हो, गजल ही कधी आशिक असते, कधी माशूक असते, कधी तिच्यातून इश्क आपल्या समोर येतं, कधी मोहब्बत आपल्या समोर येते। सुख आणि दुःख या साऱ्या भावना, कधी वेदना कधी संवेदना, या साऱ्या भावनांना गजल स्पर्श करते। पण असं असूनही गजल ही सुसंस्कृत आणि घरंदाज ही नेहमीच राहिलेली आहे। तिने तिचा घरंदाजपणा आणि सुसंस्कृतपणा कधीही सोडलेला नाही। या सगळ्यांची प्रचिती आपल्याला सदानंद रबीरजी यांच्या गजलांमधून, भीम गजलकार दत्ता जाधव गुरुजी यांच्या गजलांमधून येणारच आहे। सादर होते पुढची गजल, नवीन वस्ती नवे चेहरे, आणि सादर करतात सम्यक बाळगतात। नवीन वस्ती नवे चेहरे, कोणी मला ओळखले नाही। नवीन वस्ती नवे चेहरे, कोणी मला ओळखले नाही। माझे पडते जुने पुराणे, माझे पडते जुने पुराणे, हर कोठे नाही। किती